राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह 125 उमेदवारांची भाजपाची पहिली यादी जाहीर, 52 विद्यमान आमदारांचा समावेश. भाजपात नुकताच प्रवेश केलेल्या जवळजवळ सर्वांना भाजपाची उमेदवारी, मात्र एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचा पहिल्या यादीत समावेश नाही. पक्षानं नव्या दाखल झालेल्या उमेदवारांनाही उमेदवारी. आयुष्यमान भारत ही योजना म्हणजे नव भारतानं उचललेलं क्रांतिकारी पाऊल असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीला वाव नाही, केवळ द्विपक्षीय चर्चा शक्य असल्याच्या भारताच्या भूमिकेचा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याकडून पुनरुच्चार. अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत तात्काळ अटक करण्यासंदर्भातल्या तरतुदी शिथिल करणारा आधीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 14 नोव्हेंबरपासून सुनावणी. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या 125 उमेदवारांची पहिली यादी आज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी नवी दिल्लीत जाहीर केली. या यादीत विद्यमान 52 आमदारांना स्थान देण्यात आलं आहे, तसंच यात 12 महिला उमेदवारांचा समावेश आहे, त्यापैकी 7 विद्यमान आमदार आहेत. नागपूर पश्चिम दक्षिण मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांना, तर पुण्याच्या कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या 9 नेत्यांना भाजपानं तिकीट दिलं आहे, यात राधाकृष्ण विखे पाटील, संदीप नाईक, हर्षवर्धन पाटील, कालिदास कोळंबकर, शिवेंद्रराजे भोसले, राणा जगजितसिंह पाटील यांचा समावेश आहे. डॉ विजयकुमार गावित यांना नंदुरबारमधून, जयकुमार रावल यांना सिंदखेडा इथून, गिरीश महाजन यांना जामनेर इथून, तर चैनसुख संचेत यांना मलकापूरमधून निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. खामगावमधून आकाश फुंडकर, जळगाव जामोद इथून डॉ संजय कुटे, अमरावतीमधून डॉ सुनील देशमुख, मुर्शीमधून डॉ अनिल बोंडे आणि अर्जुनी मोरगाव इथून राजकुमार बडोले यांची नावं पक्षानं निश्चित केली आहेत. बेलापूरमधून मंदा म्हात्रे, दहिसरमधून मनीषा चौधरी, कांदिवली पूर्व इथून अतुल भातखळकर, तर घाटकोपर पश्चिममधून राम कदम हे भाजपा उमेदवार असतील. अॅडव्होकेट आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम इथून उमेदवारी देण्यात आली आहे, तर मंगल प्रभात लोढा मलबार हिलमधून, प्रशांत ठाकूर पनवेलमधून आणि बबनराव पाचपुते श्रीगोंदा इथून निवडणूक लढवणार आहेत. निलंगा इथं संभाजी पाटील निलंगेकर, दक्षिण सोलापुरात सुभाष देशमुख भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री विनोद तावडे यांना मात्र पहिल्या यादीत स्थान मिळालेलं नाही. भाजपाच्या दुसऱ्या यादीची प्रतीक्षा अद्याप सुरू आहे. दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी 68 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. युवा नेते आदित्य ठाकरे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरत आहेत. मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. नव्यानं शिवसेनेत दाखल झालेल्या काही चेहऱ्यांनाही उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे. यात अब्दुल सत्तार, निर्मला गावित, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, जयदत्त क्षीरसागर आणि विठ्ठल लोकरे यांचा समावेश आहे. याखेरीज एकनाथ शिंदे यांना कोपरी पाचपाखाडीमधून, अर्जुन खोतकर यांना जालन्यातून, विजय शिवतारे यांना पुरंदरमधून, सदा सरवणकर यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. मालेगावमध्ये दादाजी भुसे, ओवळा माजिवडा इथे प्रताप सरनाईक, तर नालासोपारा इथं प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. भाजपाकडे ज्या मतदारसंघातल्या जागा मागितल्या होत्या त्या देण्यात याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. महायुतीमध्ये रिपाईला 6 जागा देण्यात आल्या आहेत, मात्र आणखी 1 किंवा 2 जागा मिळाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचंही आठवले यांनी सांगितलं. आता 162 जागामधल्या आरपीआयला आतापर्यंत 6 जागा तर सोडण्यात आलेल्या आहेत. अजून 1-2 जागा सोडाव्या अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा सुरू आहे. कालच मी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो, सकाळी भेटलो,
आणि त्यांच्याकडे आम्ही आग्रह केलेला आहे की आम्हाला जी खेदची जागा आणि पुणे की कॅन्टोनमेंटची जागा जी आहे या दोन जागा बीजेपीच्या कोट्यामधल्या आहेत त्या जागा आम्हाला मिळाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वतःविरुद्धच्या दोन प्रलंबित फौजदारी खटल्यांची माहिती सादर न केल्याप्रकरणी त्यांना न्यायालयीन खटल्याला सामोरं जावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात खटल्याला सामोरं जाण्याची आवश्यकता नाही असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला होता. या निकालाला अॅडव्होकेट सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. फडणवीस यांना आपल्याविरुद्धच्या प्रलंबित दोन खटल्यांची माहिती होती असं न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांचा समावेश असलेल्या पीठानं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही सन्मान करतो, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा असा आदेश न्यायालयानं दिलेला नाही, जाणीवपूर्वक असा अपप्रचार केला जात आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत दोन गुन्ह्यांची माहिती दिली गेली नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. ट्रायल कोर्टासमोर आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. शिखर बँकेचा घोटाळा 25,000 कोटींचा आहे असं भाजपानं म्हटलं नाही, उच्च न्यायालयानं म्हटलं आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. भाजपामध्ये कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी होणार नाही, कोणताही उमेदवार पक्षाशी गद्दारी करणार नाही आणि याचा प्रत्यय 7 तारखेला येईल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासकामांमुळे राज्यात त्यांची लोकप्रियता आहे, त्यामुळेच विधानसभा म्हणून या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित असल्याचंही ते म्हणाले. पुणे पदवीधर मतदारसंघाचं गेली 12 वर्ष आपण प्रतिनिधित्व करत आहोत, पुण्याला आपण परके नाहीत असंही ते म्हणाले. कोथरूड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, आपला विजय निश्चित असल्याचं ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीनं नांदेड जिल्ह्यातल्या 9 पैकी 7 जागी आपले उमेदवार घोषित केले आहेत. लोहा, भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, देगलूर आणि किनवट इथं आघाडीनं काल उमेदवारांची नावं जाहीर केली. हदगाव आणि मुखेडचे उमेदवार जाहीर होणं अजून बाकी आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या 7 विधानसभा मतदारसंघांपैकी मेहकर मतदारसंघ वगळता उर्वरित 6 विधानसभा मतदारसंघातले आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आजही दाखल केले. शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्याच्या ओबळा माजिवडा या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही अर्ज दाखल केला. सांगलीतल्या शिराळा मतदारसंघातून भाजपाचे आमदार शिवाजी नाईक यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि सत्यजित देशमुख यांच्या हजेरीत अर्ज दाखल केला. तर इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार पी एन पाटील यांनीही आपला अर्ज दाखल केला. अकोला जिल्ह्यातून आज 5 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात बाळापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर नसतानाही वंचित बहुजन आघाडीत गेलेले विद्यमान आमदार बळीराम सिरास्कार यांनीही आपला अर्ज दाखल केला. बाळापूरमधून वंचित बहुजन आघाडीनं धैर्यवर्धन पुणकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपामध्ये दाखल झालेल्या साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जावली विधानसभा मतदारसंघासाठी तर उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी दोघांनीही शक्तीप्रदर्शन केलं. रत्नागिरी चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकलम यांनी अर्ज भरला. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश लंके यांनी अर्ज दाखल केला. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 27 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. माहीममधून संदीप देशपांडे, नाशिक पूर्वमधून अशोक मुतरडक, सिंदखेडामधून नरेंद्र धर्मा पाटील, कल्याण पश्चिममधून प्रकाश भोईर यांचा या यादीत समावेश आहे.
बळीराजाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय, अशावेळी सत्ता परिवर्तन करावंच लागेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज इस्लामपूर इथं पक्षाच्या जाहीर सभेत बोलत होते. ही निवडणूक वेगळ्या स्वरूपाची असून तरुणांनी ती हाती घेतली आहे. तरुणच या निवडणुकीत चमत्कार घडवणार आहेत असं पवार म्हणाले. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी भावनेला हात घालून लोकांचं लक्ष वेगळ्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप त्यांनी केला. आपण कोणताही गुन्हा केला नाही असं असूनही आपल्यावर गुन्हा कसा दाखल करता असा प्रश्न उपस्थित करत सक्तवसुली संचालनालयाला जी चौकशी करायची असेल ती करू दे असं पवार म्हणाले. लोकप्रतिनिधींवर दडपशाही सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विधानसभा निवडणूक लोकसंग्राम या आपल्या पक्षातर्फेच लढवणार असल्याची घोषणा धुळे इथं समर्थकांच्या मेळाव्यात केली. जो पक्ष आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद देईल त्या पक्षात प्रवेश करायला आपण तयार असल्याचंही अनिल गोटे यांनी जाहीर केलं. यानंतर आयुष्मान भारत हे नवभारतानं उचललेलं क्रांतिकारी पाऊल असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. आयुष्मान भारत नव्या मोबाईल ऍपचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या निवडक लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी यावेळी संवाद साधला. या योजनेच्या सर्व संबंधितांनी एकत्र यावं आणि योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्याबाबत चर्चा करावी या उद्देशानं आरोग्य मंथन हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. त्याचा समारोपही यावेळी झाला. एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पश्चिम बंगालमध्येही लागू होईल, मात्र त्याआधी नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत केलं जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज कोलकाता इथं एनआरसी विषयीच्या एका चर्चासत्रात बोलत होते. नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्माच्या सर्व निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळेल असं आश्वासनही त्यांनी दिलं. तसंच सर्व घुसखोरांना देशाबाहेर काढलं जाईल असंही ते म्हणाले. पश्चिम बंगालमधला सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष एनआरसीबद्दल बंगाली जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही शाह यांनी केला. संविधानातून अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे आता जम्मू काश्मीर हा खऱ्या अर्थानं भारताचा अविभाज्य भाग बनू शकेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान केवळ द्विपक्षीय चर्चा शक्य आहे, कोणत्याही त्रयस्थांना यात मध्यस्थी करायला वाव नाही असं भारतानं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. अमेरिकेत वॉशिंग्टन इथं काही भारतीय पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली. गेल्या अनेक वर्षांपासून भारत याच भूमिकेवर ठाम आहे असंही ते म्हणाले. संविधानातून अनुच्छेद 370 रद्द करणं हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं भारतानं यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायाला स्पष्टपणे सांगितलं आहे असं सांगून पाकिस्ताननं आता वस्तुस्थिती स्वीकारायला हवी असंही जयशंकर म्हणाले. अनुसूचित जाती जमाती कायदा अॅट्रॉसिटी अंतर्गत तात्काळ अटक करण्यासंदर्भातल्या तरतुदी शिथिल करणारा दोन न्यायाधीशांचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. या कायद्याअंतर्गत तात्काळ अटक करण्याच्या तरतुदी शिथिल करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर केंद्र सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. देशात अनुसूचित जाती जमातीचा समानतेसाठीचा संघर्ष अद्याप सुरू आहे असं न्यायमूर्ती अरुण मिश्रा, एम आर शाह आणि बी आर गवई यांच्या पीठानं म्हटलं आहे. घटनेनं अनुसूचित जाती जमातीतला कलम 15 अंतर्गत संरक्षण दिलं आहे, मात्र अद्यापही त्यांना भेदभावाला सामोरं जावं लागत असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर प्रशासनाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 4 आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. यापुढची सुनावणी 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर प्रशासनाला प्रतिवाद करणारी प्रतिज्ञापत्र सादर करायला 2 आठवड्यापेक्षा जास्त अवधी देऊ नये ही याचिकाकर्त्यांची विनंती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. केंद्र आणि जम्मू काश्मीर प्रशासनाला त्यांचं प्रतिज्ञापत्र सादर करायला योग्य वेळ देणं आवश्यक आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. कलम 370 रद्द करण्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी कोणतीही नवी याचिका दाखल करायला न्यायालयानं मनाई केली आहे.
नाशिक शहरातल्या त्र्यंबक रोडवरील इस्पेलियर हेरिटेज या शाळेच्या प्रांगणात महात्मा गांधींचं धातुशिल्प साकारण्यात आलं आहे. एका विशिष्ट कोणात उभं राहिल्यानंतर या स्तंभ धातुशिल्पात गांधीजींच्या चेहऱ्याची प्रतिमा आपल्याला दिसते. ही अतिशय सृजनात्मक कलाकृती आहे. जमिनीपासून 25 फूट उंच आहे या शिल्पाचं. सुरुवातीला संकल्पचित्र तयार करण्यात आलं, त्यानंतर 30 लेझर कॉलम माध्यमातून ते शिल्प उभारण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांच्या धातुशिल्पाच्या संकल्पनेवर आधारित हे शिल्प तयार करण्यात आलं आहे. यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला. गांधीजींचं संपूर्ण जीवनपट उलगडवून दाखवणारं मोहन टू महात्मा पुस्तकालय शाळेच्या आवारात साकारण्यात आलं आहे. उद्या गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त या धातुशिल्पाचं अनावरण करण्यात येणार आहे. हे जगातलं पहिलं महात्मा गांधीजींचं असं मेटल आर्ट आहे की एका विशिष्ट अँगलमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला महात्मा गांधीजींचं दर्शन होतं. नाशिकसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण की याने टुरिझम सुद्धा वाढणार आहे. जगामध्ये महात्मा गांधीजींचं एज्युकेशन सिस्टीम कशी असली पाहिजे याचं प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून 150व्या महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आम्ही हे शिल्प जगासमोर खुलं करत आहोत. 30 लोखंडी पोल आहेत आणि त्या 30 लोखंडी पोल मध्ये जवळजवळ 1 मीटर म्हणजे 3 फुटाचं सव्वा 3 फुटाचं अंतर आहे. त्याच्यामध्ये माणसं फिरू शकतात, मुलं त्याच्यामध्ये खेळतात, बागडतात आणि महात्मा गांधींच्याच अंगा खांद्यावर खेळतायत की काय असा भासही निर्माण होतो. आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त हेल्पेज इंडियाच्या वतीनं मुंबईत आज तरुण आणि वृद्ध अशा दोन पिढ्यांचा समावेश असलेल्या वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. चर्नी रोडमधल्या बालभवन ते नाना नानी पार्कपर्यंत काढण्यात आलेल्या वॉकथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिक, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि तरुणही सहभागी झाले होते. ज्येष्ठ व्यक्तींना आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य सुरक्षा मिळाव्यात या मागण्यांसह विविध मागण्यांचे फलक घेऊन विद्यार्थी यात सहभागी झाले होते. दोन पिढ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशानं हा दिन साजरा करत असल्याचं हेल्पेज इंडियाचे अध्यक्ष प्रकाश बोरगावकर यांनी सांगितलं. या कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सुश्रुषा रुग्णालयाचे संचालक डॉ भातखेडे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय औधेही उपस्थित होते. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. लोकसभेनंतर आता वाजलं आहे विधानसभा निवडणुकांचं बिगुल. 288 जागांसाठी सुरू झालाय रणसंग्राम. या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांची चढाव, आरोप प्रत्यारोप, वार पलटवार, राजकीय उलथापालन, नेत्यांचे प्रचार, त्यांच्या घोषणा, काय आहे मतदार संघाची स्थिती, काय आहे जनतेच्या भावना, कोणत्या दिशेला वाहताय द्वारे, मतदार संघांचा आढावा, तिथे होणारी कांटे की टक्कर, राजकीय समीकरण याची सर्वंकष माहिती घेण्यासाठी पहा जनादेश 2019 येत्या 25 सप्टेंबर पासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. पाहायला विसरू नका जनादेश 2019. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत मुंबईतून काळ्या पैशाच्या स्वरूपात 4 कोटी रुपये इतकी रक्कम जप्त करण्यात आली आहे. मुंबईच्या प्राप्तिकर तपास विभागाचे महासंचालक नितीन गुप्ता यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी प्राप्तिकर विभागामार्फत सुरू असलेल्या उपायांविषयी गुप्ता यांनी यावेळी माहिती दिली. मुंबई, पुणे आणि नागपूर इथं यासाठी आठवड्याचे 7 दिवस 24 तास चालणाऱ्या कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आल्या आहेत असं ते म्हणाले. तसंच राज्यभरात 40 जलद प्रतिसाद पथकं तयार करण्यात आली असून त्यापैकी 6 पथकं मुंबईत कार्यरत आहेत अशी माहिती गुप्ता यांनी यावेळी दिली. गेले अनेक दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बिहारमधल्या अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे जवळपास 16 जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. इथलं जनजीवनही पूर्णतः विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 56 जणांचा बळी गेला आहे. सर्व पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य जोमानं सुरू आहे. पटना जिल्ह्यात राष्ट्रीय सुरक्षा दलाची 8 पथकं तैनात करण्यात आली आहेत. सोबतच हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरू आहे. बिहार सरकारच्या माध्यमातून बाधित नागरिकांना अन्न सुविधा पुरवल्या जात आहेत.
हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. राज्यातल्या बहुतांश भागात आज पावसानं विश्रांती घेतली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32 किमान 26 अंश सेल्सिअस, नागपूर 33-22, पुणे 30-20, औरंगाबाद 31-20, नाशिक 30-21, कोल्हापूर 31-21, रत्नागिरी 32-24, सोलापूर 34-22 आणि अमरावती कमाल 32 तर किमान 23 अंश सेल्सिअस. आता जाणून घेऊया ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह 125 उमेदवारांची भाजपाची पहिली यादी जाहीर, 52 विद्यमान आमदारांचा समावेश. भाजपात नुकताच प्रवेश केलेल्या जवळजवळ सर्वांना भाजपाची उमेदवारी, मात्र एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचा पहिल्या यादीत समावेश नाही. शिवसेनेचीही पहिली यादी जाहीर, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी, पक्षात नव्यानं दाखल झालेल्यांनाही उमेदवारी. आयुष्मान भारत ही योजना म्हणजे नवभारतानं उचललेलं क्रांतिकारी पाऊल असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीला वाव नाही, केवळ द्विपक्षीय चर्चा शक्य असल्याच्या भारताच्या भूमिकेचा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याकडून पुनरुच्चार. अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत तात्काळ अटक करण्यासंदर्भातल्या तरतुदी शिथिल करणारा आधीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 14 नोव्हेंबरपासून सुनावणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. उद्या आपण महात्मा गांधीजींचा 150वा जयंती दिन साजरा करणार आहोत. केवळ भारतातच नाही तर मानवतेसाठी उभ्या राहिलेल्या जगभरातल्या अनेक चळवळींमागे महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रेरणा आहे, म्हणूनच त्यांचे विचार आजही समर्पक ठरतात. या अनुषंगानं महात्मा गांधीजींचं तत्वज्ञान आणि एकूणच त्यांचा जीवनपट अधिक समजून घेण्यासाठी गांधीजींच्या विषयाचे अभ्यासक प्राचार्य श्यामकांत अत्रे यांना 9:30 बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.